नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठीच्या पुस्तकातील 1906 जे प्रकरण आहे धोंडा, हे प्रकरण आपण पाहणार आहोत. धोंडा या पाठाचे जे लेखक आहेत डॉक्टर संजय ढोले, जन्म 1965 साली झालेला आहे. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून विज्ञान कथा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्मजीव, संकरी, अंतराळातील मृत्यू हे विज्ञान कथा संग्रह त्यांचे विशेष प्रसिद्ध आहे. तर बघा, राजू हा खोडकर पण जिज्ञासू वृत्तीचा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगड धोंडे गोळा करण्याची आवड आहे. एके दिवशी रात्रीच्या वेळेस राजूला एक अनोखा दगड मिळतो आणि या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपल्याला या काल्पनिक विज्ञान कथेतून जाणून घ्यायची आहे. आता पाठाचं नाव आहे धोंडा. धोंडा म्हणजे दगड. तर राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा. चौकस म्हणजे जिज्ञासा आणि जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची वृत्ती. तर राजू हा चौकस बुद्धीचा आणि जिज्ञासू मुलगा होता. सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. 1/1 म्हणजे किती, 0/1 म्हणजे किती, यात फरक काय, सूर्याचं तापमान किती, असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असेल. आता इथे दोन वाक्प्रचार आले, भंडावून सोडणे. भंडावून सोडणे याचा अर्थ असा होतो हैराण करणे. आणि दुसरा वाक्प्रचार आहे रमणे. रमणे म्हणजे गुंग होणे. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संधिप्रकाश अंधुक होऊ लागला होता. आता संधिप्रकाश म्हणजे दिवस संपून रात्र सुरू होणे. आणि या दोहांमधील जो काळ असतो, दोहांमधील काळामधला जो मंद प्रकाश असतो त्याला संधिप्रकाश असे म्हणतात. तर संधिप्रकाश अंधुक होऊ लागला होता. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. आता बॉलिंग म्हणजे क्रिकेटमधील गोलंदाजी. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्याने तो नेहमीप्रमाणे फेकला पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. आता घरंगळत म्हणजे गडगडत किंवा सरपटत. आणि अपेक्षेपेक्षा म्हणजे अपेक्षा म्हणजे इच्छा. गाडीला ब्रेक लागावा तसा राजूला आश्चर्य वाटले. आता आश्चर्य वाटणे वाक्प्रचारे नवल वाटणे. तो थोडा वेळ थबकला. थबकणे थांबणे. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांब पर्यंत कसा गेला. त्यानं दुसरा धोंडा उचलला, खूप जोर लावून त्यानं तो फेकला. पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. आता धास्तावणे वाक्प्रचार. धास्तावणे म्हणजे घाबरणे. त्याला काहीच कळत नव्हते. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकल्याचं ठरवलं. आता भ्रम असणे भास होणे. भ्रम असणे वाक्प्रचारे त्याचा अर्थ होतो भास होणे. या वेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्याने उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलाने फेकला. आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पडतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. तर राजूने काय केलं, पुन्हा तो धोंडा उचलला आणि पूर्वीपेक्षा कमी बलाने फेकला. तरी पण तो जो धोंडा आहे तो पूर्वीपेक्षा, तो चेंडू जसा उड्या मारत जातो तसा तो धोंड्या खोडकर मुलासारखा उड्या मारत जाताना त्याने पाहिला. आणि तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. एक नवीन खेळणंच आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. विलक्षण म्हणजे अजब. तर राजूला जणू काही तो धोंडा एक नवीन खेळणं मिळाल्यासारखं झालं होतं. आणि
त्याला खूप आनंद सुद्धा झालेला होता. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबवा लागला, कारण की शाळा सुटून बराच वेळ झालेला होता आणि अंधारही पडू लागले होते आणि राजूला घरी जाण्याची वेळ लागली म्हणून त्याला तो खेळ थांबवावा लागला. तो विलक्षण दोंडा त्याने उचलला आणि अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्याने गोळा केले होते. राजू घरी आला, घरी नेहमीप्रमाणे त्याचे स्वागत होणार होते. आता शाळा सुटून बराच वेळ झाल्यामुळे राजूला घरी यायला उशीर झाला खेळण्याच्या नादात आणि त्याचं घरी नेहमीप्रमाणे स्वागत होणार होते. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारी होते. करारी म्हणजे कठोर विचारांचे. घरी येतात बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला. राजू कुठे होता इतक्या वेळेपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. काय खेळत होता? दगड दोंडे. बाबांचा वैतागलेला स्वर. वैतागणे म्हणजे चिडचिड करणे. हो, राजूचा हुंकार. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगड दोंडे काढून बाहेर भिरकावले आणि राजूच्या वडिलांनी त्याच्या खिशातील सर्व दगड दोंडे काढून बाहेर फेकून दिले. भिरकावणे म्हणजे फेकणे. फेकलेल्या त्या गुळगुळीत दोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत राहिला. आता येथे वाक्प्रचार आलेला आहे, आशाळभूत नजरेने पाहणे तर केविल वाने होऊन पाहणे. रात्र बरीच झाली होती पण राजूला झोप येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत दोंडा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. आता बरीच रात्र झाली असताना सुद्धा राजूला झोप येत नव्हती, कारण की त्याचं संपूर्ण लक्ष त्या दोंड्याकडे लागलेले होते. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्टा अंधार होता. किट्टा म्हणजे दाट. तर त्याने बाहेर बघितलं तर बाहेर खूप दाट अंधार होता. तो दोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे ते सर्व दगड दोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली, पण तो दोंडा काही सापडे ना. आणि एवढ्या रात्री तो दोंडा तो शोधण्यासाठी बाहेर पडला, पण एवढ्या अंधाऱ्या रात्री त्याला तो दोंडा थोडी सापडणार होता. पण तरी पण बाबांनी जेथे तो दोंडे फेकले होते ती जागा त्याने शेवटी शोधून काढली. राजू कष्टाने उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तिकडे जात असताना गर्द झुडपात राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला आणि त्याने एक शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये तो दगड धोंडा शोधण्याचे ठरवले आणि त्या झुडपांमध्ये राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. म्हणजे रात्रीच्या वेळेस हा असा दिसतो. तर कुठलीही भीती न बाळगता राजूने झुडपात हात घालून तो धोंडा काढला आणि कसलीही भीती मनात न बाळगता राजूने तो धोंडा उचलला. दबक्या पावलांना घरात येऊन टेबलाच्या ड्रॉवरमध्ये हळूच उघडून त्याने सगळे दगड धोंडे एका कोपऱ्यात ठेवले आणि धोंडा उचलून तो एकदम दबक्या म्हणजे हलक्या पावलांनी घरात शिरला. दगड धोंडे सर्व त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आणि झोपी गेला. सकाळी उठल्यावर राजूने टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाही. रात्री त्या धोंड्यासोबत काही 3-4 दगड त्याने त्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते, पण सकाळी त्याला ते 3-4 दगड काही दिसले नाही. राजूने धोंड्याकडे निरखून पाहिले. तो आकाराने त्याला काहीसा फुगीर बसला. उचलताना पूर्वीपेक्षा जडही जाणवला. तर त्या धोंड्यासोबत इतर दगडे त्याला जेव्हा दिसले नाही आणि तेव्हा त्याने बारकाईने बघितले तेव्हा तो जो धोंडा आहे तो पूर्वीपेक्षा मोठाही त्याला जाणवला आणि वजनाने जड सुद्धा तो झालेला होता. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. आता इथे वाक्प्रचार आहे, अर्थबोध न होणे तर काहीही न समजणे. तेवढ्यात आईच्या हाकेने तो विचार शृंखलेतून बाहेर आला. विचार शृंखला म्हणजे विचारांची साखळी. शाळेत जाताना राजूने सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. नजर चुकवणे वाक्प्रचारे. नजर चुकवणे पाहायचे टाळणे. तर त्याने सर्वांची नजर चुकवत तो दोंडा हळूच आपल्या दप्तरामध्ये ठेवला.
आणि शाळेकडे जायला निघाला. दोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झाले होते. परत वाक्प्रचार आलाय कुतूहल जागृत होणे, उत्सुकता निर्माण होणे. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो दोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारशी कुणाशी न बोलता झोपी गेला. आणि शाळेतून आल्यावर परत त्याने तो दोंडा आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आणि कुणाशी काहीच न बोलता तो रात्री झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठाव तसा तो गडबडून उठला. आई शेजारी झोपली होती, त्यानं तिला हलवलं पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं, टाचणी पडल्याचा आवाज होता, उठणारी आई एवढी गाठ कशी झोपली याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तर मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा राजू उठला. आई शेजारी झोपलेली होती, त्याने आईला उठवलं पण तरी आई उठली नाही. टाचणी पडताच उठणारी आई आता का उठत नाहीये याचं त्याला आश्चर्य वाटू लागले. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं व तो चकित झाला. तिथे दोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या पट्टीमधून प्रकाश किरण बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे ओढला गेला. ओढले जाणे म्हणजे वाक्प्रचारे आकर्षित होणे. तर तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाच्या ड्रॉवरकडे गेलं आणि त्या ड्रॉवरच्या पट्टीमधून प्रखर असा प्रकाश बाहेर येताना त्याला दिसला आणि चुंबकासारखा तो त्या ड्रॉवरकडे आकर्षित झाला. नकळत त्याने ड्रॉवर उघडला. उघडताच ती खोली प्रकाशाने झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता आणि ड्रॉवर उघडताच संपूर्ण खोलीत प्रकाश पसरला आणि तो धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकू लागला होता. त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. आणि एवढ्या प्रखर प्रकाशात सुद्धा आई वडील गाढ झोपलेले पाहून तो गांगरला म्हणजे घाबरला. कदाचित या धोंड्यामुळे ते झोपले असावेत असा तर्क त्याने केला. तर्क करणे वाक्प्रचारी अंदाज लावणे. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूंच्या लहरीशी जुळण्यामध्ये गाढ झोपेतून उठणे शक्य नव्हते. पण राजू स्वतः त्याच वेळेस स्वप्नसृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या. म्हणूनच या महत्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता. तर बघा, त्या धोंड्यापासून निघणाऱ्या ज्या लहरी होत्या प्रकाश लहरी, तर आई बाबा व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूंच्या लहरीशी त्या जुळल्यामुळे ते सर्व गाढ झोपेत होते आणि राजू स्वप्नसृष्टीत वावरत असल्यामुळे त्या लहरींचा त्याच्या मेंदूंशी संपर्क झाला नसल्यामुळे तो महत्वाच्या क्षणी जागा झाला होता. हे सर्व राजूच्या आकलनापलीकडचे होते. आकलनापलीकडे म्हणजे समजे नासे. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिले. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहादला. तर त्या प्रखर प्रकाशाकडे राजू जास्त वेळ पाहू शकत नव्हता म्हणून त्याने थोडी नजर बाजूला केली आणि परत धोंड्याकडे पाहिली. त्याने नजर फिरवली आणि धोंड्याची हालचाल पाहून तो शहादला. शहादने वाक्प्रचारे म्हणजे अंगावर भीतीने काटा येणे. धोंडा वेडा वाकडा होऊ लागला होता आणि त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला. दगडापासून दगड त्याला काही सुचत नव्हते. तर बघा, जेव्हा तो धोंड्याकडे पाहत होता तर धोंडा वेडा वाकडा होऊन त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची काय झाली होती, निर्मिती झाली होती. आणि एका धोंड्यापासून दुसऱ्या दगडाचा जन्म होताना पाहून राजू चांगलाच घाबरला आणि त्याला काही सूचना असे झाले. नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमतही वाटली. त्याच्या मनात भीती तर होती पण त्याला गंमतही वाटत होती. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला पण तो त्याने टाळला. दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. तर बघा, एका दगडापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झाली आणि त्या लहान धोंड्याला त्याला हात लावण्याची इच्छा झाली पण त्याने तो मोह टाळला. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला आणि त्या धोंड्यांचा प्रकाश काय झाला, हळूहळू लुप्त होऊ लागला.
लुप्त होणे म्हणजे नाहीसे होणे, लुप्त होणे पाप प्रचार आहे. तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंबर चढू लागला. परत येथे एक वाक्प्रचार आला आहे, अंबर चढणे च्या गुंगीत जाणे किंवा अधीन होणे. सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला, तसाच वेगाने तो टेबलाकडे धावला. आता एक लहान व दुसरा मोठा दोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं आणि सकाळी उठताच पहिलेच त्याने ड्रॉवर उघडलं आणि ड्रॉवर मध्ये त्याला एक मोठा दोंडा आणि एक लहान दोंडा त्याला दिसला आणि ते दोघ दोंडे पाहून त्याचे हृदय धडधडणे. हृदय धडधडणे वाक्प्रचारे त्याचा अर्थ होतो घाबरणे. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही दोंडे त्याने खिशात टाकले आणि त्याने त्याला समजले होते की आपण रात्री जे बघितले ते स्वप्न वगैरे काही नव्हते, ते प्रत्यक्षात झालेले होते. आणि त्याने ते दोघही दोंडे आपल्या खिशात टाकले. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूनं शिक्षकांना मित्रांना त्या दोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळले. आणि राजूने शांतपणे शाळेची तयारी केली. शाळेत आल्यावर त्याने शिक्षकांना व मित्रांना झालेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे तो निराश झाला. कोणीच ऐकत नाही म्हटल्यावर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली, तो अस्वस्थ झाला. आता येथे वाक्प्रचार आला आहे, घालमेल होणे मन अस्वस्थ होणे. कोणीच त्याचं ऐकत नसल्यामुळे त्याच्या मनाची जास्तच घालमेल होऊ लागली आणि तो निराश झाला. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल गोटे यांचं व्याख्यान होतं. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल गोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबत, अंतराळ म्हणजे अवकाश, तर अंतराळासोबत परग्रहावरील जीवसृष्टी संबंधी कथा सांगितली. राजूने त्यांची कथा बारकाईने ऐकली. त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला, कारण की डॉक्टर अनिल गोटेंनी जी कथा सांगितली होती परग्रहावरील सजीवांविषयी, ती कथा त्याने बारकाईने ऐकल्यानंतर त्याचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेमध्ये गेलेला आहे. त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला. आता ठाम निश्चय करणे हा वाक्प्रचार आहे, पक्का निर्धार करणे. राजूचा ठाम निश्चयाला त्याच्या बाबांनीही पाठिंबा दिला. पाठिंबा देणे वाक्प्रचार आहे, पाठिंबा मिळणे आधार मिळणे. राजूच्या शाळेत पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल गोटे यांच्याकडे नेले आणि राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू आणि राजूच्या वडिलांना डॉक्टर अनिल गोटे या शास्त्रज्ञांकडे घेऊन गेले. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल गोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले आणि काही दिवसानंतरच डॉक्टर अनिल गोटे त्यांच्या दोन मित्रांसमवेत डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडित यांच्यासोबत राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री गोटे बोलू लागले, राजू अतिशय चालाक चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तर डॉक्टर गोटेंनी राजूची खूप स्तुती केली की राजू अतिशय चालाक चाणाक्ष आणि हुशार मुलगा आहे. कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची काय नैसर्गिक प्रवृत्ती. आता येथे वाक्प्रचार आला आहे, पाठपुरावा करणे सतत मागोवा घेणे. कुतूहलापोटी जमवलेल्या दोंड्यांविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसांपूर्वी त्यांच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात दोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे दोंड्यांविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला त्यानं मी शहावले. तेव्हा डॉक्टर गोटे बोलू लागले की राजूने आणि राजूच्या वडिलांनी ते जे दगड धोंडे त्यांना दाखवले आणि झालेला प्रसंग सांगितला तेव्हा डॉक्टर गोटे सुद्धा काय झाले होते, घाबरले होते. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. डॉक्टर गोटेंनी डॉक्टर दोईंकडे कटाक्ष टाकला. तर डॉक्टर गोटेंनी डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडितांकडे कटाक्ष टाकला. आता कटाक्ष टाकणे वाक्प्रचारे विशिष्ट गोष्टीकडे सहहेतू पाहणे. पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर गोटे थांबले.
डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूने सांगितलेल्या अनुभवानं आम्ही चरकलो. आता चरकणे म्हणजे वाक् प्रचार आहे, चरकणे म्हणजे घाबरणे. आमच्या समोर असते दोन दोंडे त्यानं ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्या बरोबर होता. त्या दोंड्यांतून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. जेव्हा राजूने शास्त्रज्ञांना ते दोंडे दिले आणि त्याच रात्री त्या शास्त्रज्ञांनी राजू समोर संशोधन करायला सुरुवात केली आणि त्या संशोधनानंतर त्यांना धक्कादायक अशी माहिती त्यांच्या समोर आली. हे दोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान असे असेच दोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुसतीच बातमी आली होती. या दोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तू ग्रहणकृत करण्याची क्षमता होती. तर बघा, त्या संशोधनात असं समोर आलं की हे दोंडे नसून ते काय होते, परग्रहावरील सजीव होते आणि ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने काय होते, बुद्धिमान होते. आणि अशाच प्रकारचे दोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात नुकतेच सापडल्याची बातमी आलेली होती. आणि या दोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबर निर्जीव वस्तूही गिरणकृत करण्याची क्षमता होती. गिरणकृत करणे वाक्प्रचारे गिळणे अथवा खाणे. अगदी दगडांना सुद्धा त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. आता उदरनिर्वाह होणे वाक्प्रचारे पोट भरणे. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्यांच्यापासून दुसऱ्या दोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. राजूने हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. आता उच्चाटन करणे किंवा नायनाट करणे या दोघं वाक्प्रचारांचा अर्थ होतो नाश करणे. त्यासाठी दोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वी झालो. या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील अरिष्ट टळलं आहे. आणि हे संपूर्ण श्रेय शास्त्रज्ञांनी राजूला दिलं आणि पृथ्वीवरील सर्वात मोठे संकट टळले. तर अतिशय सुंदर असा हा काल्पनिक विज्ञान कथा आपण आज बघितलेली आहे. तर सर्वांनी ही कथा वाचावी आणि या पाठाखालील स्वाध्याय सोडवावा. धन्यवाद. मोक्षा.